जय भीम, नमो बुद्धाय। मित्रांनो, मी सिद्धार्थ गजबे, आपलं अँसाइन ट्रॅव्हलर सिद्धार्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ते ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर तो किल्ला म्हणजेच शिवनेरी किल्ला। या शिवनेरी किल्ल्यावरती सध्या आपण उभे आहोत आणि आज मी तुम्हाला शिवनेरी किल्ल्यावरील जी लेणी दाखवणार आहे, खूप अप्रतिम अशी लेणी आहे। 2000 वर्षांपूर्वी सातवाहनकालीन लेणी, 20 फुटांचा स्तूप आहे। म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे पण स्तूप आहेत, तर त्या स्तूपांपैकी सर्वात हाईटनी आणि सर्वात उंच चैत्यग्रह असणारा आणि एक चैत्यगृहाचं वैशिष्ट्य असणारा चौकोनी चैत्यग्रह खांब असतील तर ते दाखवणार आहोत। अप्रतिम असा स्तूप आहे। जुन्नर ही सातवाहनांची राजधानी आहे, हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहोत। सातवाहनांची राजधानी असल्यामुळे या ठिकाणी अनेक लेणी या ठिकाणी कोरण्यात आल्या, त्या म्हणजे अंबाअंबिका लेणी असेल, ही शिवनेरी लेणी असेल, लेण्याद्री असेल, तुळजा असेल। तर शिवनेरी लेणीवरती जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आहेत। इंडिव्हिज्युअल कार्विंग जर बोललो मोजलं तर 60 हे शिवनेरी किल्ल्यावरती लेणी आपल्याला आढळून येतात। त्यापैकीच एका साखळदंडाच्या थोड्या 10 मिनिटाच्या अंतरावरतीची बाजूची जी लेणी आहे, त्या ठिकाणी मी आपण आता आलेलो आहोत। तर आता आपण लेणी पाहूया। माझ्या पाठीमागं जे दिसतं आहे तर ते चैत्यग्रह दिसतं आहे। खूप अप्रतिम असं चैत्यग्रह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। लेणी कशासाठी कोरली? तर लेणीचं जे बांधकाम करण्यात आलं किंवा जे कोरण्यात आली, तर जे बौद्ध भिक्खू होते तर त्यांच्यासाठी, त्यांच्या ध्यानधारण्यासाठी, त्यांच्या राहण्यासाठी, मेडिटेशन जे असेल तर ते ज्या ठिकाणी करायचे, वंदना ज्या ठिकाणी म्हणायचे, तर त्यासाठीच ह्या लेण्या कोरलेल्या आहेत। आणि ह्या लेण्या कोरण्यासाठी अनेक व्यापारी असतील, राजे असतील, शेतकरी असतील, सामान्य माणूस असेल, नवरा बायको असतील, म्हणजे अगदी कुटुंबांनीसुद्धा, साध्यातल्या साध्या माणसांनीसुद्धा या लेणी कोरण्यासाठी दान दिलेले आहेत। तर हे दान कशासाठी दिलेले आहेत? तर पुण्यकर्म मिळण्यासाठी, बुद्ध धम्माला दान देणं। देय धम्म हा आपल्याला शिलालेखामध्ये भरपूर ठिकाणी मिळतो। तर बुद्ध धम्माला दान देण्यासाठी जे पुण्य अर्जित मिळतं, पाण्याच्या टाक्या असतील किंवा चैत्यग्रह असतील, भिक्खूंसाठी राहण्याची जी विहारं असतील, तर त्या ठिकाणी दानांचे उल्लेख आपल्याला ह्या लेण्यांवरती आढळतात। तर जुन्नरची ही शिवनेरीची जी लेणी, शिवनेरी किल्ला हा जुन्नर शहरापासून खूप जवळ अंतरावरती, आणि ही लेणीसुद्धा खूप जवळ आहे, परंतु खूप अप्रतिम असणारी ही लेणी पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष असल्यामुळं या ठिकाणी येण्याचा जो मार्ग आहे तर तो खूप खडतर आहे। ही लेणी कोणाच्याही परिचयाचे नाहीत, जे अभ्यासक असतील त्यांनाच ही लेणी माहिती। तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, तर ह्या लेणीचं जे महत्त्व आहे, तर ह्या लेणीला 2000 वर्षांपूर्वी आपल्याला अजिंठा लेणी माहिती असतील, तर अजिंठा लेणीमध्ये चित्रकारी असतात, तर त्या चित्रकारीमध्ये जे रंग वापरलेले आहेत किंवा छताला जी डिझाईन केलेली आहे, तर ती डिझाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मी ते तुम्हाला दाखवतोच। त्याआधी पहिल्यांदा मी तुम्हाला हे जे चैत्यगृह आहे, तर चैत्यगृहाची जी रचना असेल तर ती गजपृष्ठाकार असते, चौकोनी असते। मग आपल्याला शिवनेरी लेणीचा जो चैत्यगृह दिसतो तर तो चौकोनी चैत्यगृह आहे। आणि ह्या चैत्यगृहासाठी ज्यांनी कोणी दान दिलेले, तर त्या दानांचे उल्लेख आपल्याला लेण्यांच्या भिंतीवरती पाहायला मिळतात। सुरुवात ही त्रिरत्न चिन्हाने झालेली, एक वेगळं चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि ही जी भाषा आहे तर ही धम्मलिपी आहे, म्हणजे सम्राट अशोकांनी शिलालेख किंवा त्यांच्या ज्या राजाज्ञा होत्या, बुद्धांची जी जी स्थळं त्यांनी शोधून काढली, ती लुंबिनी असेल, बोधगया असेल, कुशीनारा येथील त्यांचं महापरिनिर्वाण स्थळ असेल, तर प्रत्येक ठिकाणी जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकांनी शिलालेख कोरले आणि त्यांच्या राजाज्ञा त्या ठिकाणी कोरल्या। तर ती लिपी जी होती तर ती धम्मलिपी आहे। तर हीच लिपीसुद्धा 2000 वर्षांपूर्वी आपल्याला ह्या ठिकाणी कोरलेली पाहायला मिळते। आणि आजही सुस्थितीत ज्यांना वाचता येते, तर जेम्स प्रिन्सेप यांनी खडतर परिश्रम करून ह्या लिपीचा शोध लावला ज्यावेळेस ब्रिटिश आपले या ठिकाणी आले। तर हा पाली भाषेतील धम्मलिपीतील शिलालेख आहे। आणि याची जी सुरुवात मी सांगतो, थोडक्यात वाचून दाखवतो, म्हणजे या चैत्यगृहाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा जुन्नरची जी लेणी आहे, शिवनेरी लेणी आहे, तिचं जे वैशिष्ट्य आहे, तर स्टार्टिंग मी जी केलेली आहे यांनी, वीर सेन कस ग ह प ती प मु घ स, स्टार्टिंगची जी लाईन आहे, स्टार्टिंगची जी ओळ लिहिलेली आहे, तर वीर सेन क ग ह प ती प
पमुघस, याचा अर्थ वीरसेनक किंवा वीरसेन नाक आपण ज्याला बोलू शकतो, तर वीरसेनकस, वीरसेनकस नावाचा गहपती. आता आपण आंबा अंबिका लेणीवरती सुद्धा गहपती हे शब्द आलेले आहेत, तर वीरसेन नाक नावाचा गहपती जो गहपतींचा प्रमुख आहे, म्हणजे शिवनेरी लेणीमध्ये जे व्यापारी येत असतील तर त्या व्यापाऱ्यांचा जो श्रेष्ठी असेल किंवा व्यापाऱ्यांमधला जो प्रमुख आहे तर त्याचं नाव आहे वीरसेनकस. आता त्यांनी वीरसेनक नावाच्या व्यापाऱ्यांच्या प्रमुखांनी या चैत्यगृहाचं दान हे लोकहितासाठी दिलेलं आहे असा हा शिलालेख आपल्याला या ठिकाणी सांगतो. तर आता आपण आतमध्ये जाऊया, पण आतमध्ये जा आता चैत्यगृहामध्ये आपण आहोत आणि ह्या चैत्यगृहाचा जो स्तूप आपल्याला जो दिसतोय तर तो 20 फूट जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्वाचा असतो. प्रत्येक स्तूप हा महत्वाचा आहे, परंतु खूप सुंदर भव्य दिव्य असा परिपूर्ण असेल स्तूप. त्याच्यामध्ये तुम्हाला मेढी दिसतंय, वेदिका दिसते, मांडर दिसते, धर्मिका दिसते आणि छत्रिका जी कोरलेली आहे ती त्याची दगडामध्ये कोरलेली आहे. त्यांचं जर इंजिनिअरिंग जर त्यावेळेस जर पाहिलं तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या स्तूपावरती सुद्धा, या छपाला सुद्धा आणि या भिंतींना सुद्धा पेंटिंग केलेली होती, डिझाईन केलेली होती, त्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर खूप जुन्नरचं पर्यटन जर जगाच्या नकाशावर न्यायचं असेल तर या किल्ल्यावरती ज्या लेण्या आहेत किंवा बाजूला ज्या लेण्या आहेत तर या लेण्यांकडे सुद्धा सरकारने आणि पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे. अशी खूप भव्य दिव्य असलेली लेणी आपल्याला मी या ठिकाणी दाखवली. हा झाला चैत्यगृह. चैत्यगृहाच्या नंतर आपण जे ज्या ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाण म्हणजे भिक्षूंची विहार, विहाराची घर. विहार म्हणजे भिक्षू ज्या ठिकाणी राहतात तर ते स्थान म्हणजेच विहार. त्या विहाराची इथं सुद्धा आपण जाणार आहोत. शिवनेरी लेणीचं, या लेणीचं अजून एक महत्त्व म्हणजे आपल्याला 2 मजली लेणी या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते जिन्यातून आपण वरती जातो, तर ती लेणी सुद्धा आपण आता पाहूया. स्तूपाला प्रदक्षिणा घातली जाते. तर प्रदक्षिणासाठी आपण जर लडाखला गेला असेल तर लडाखमध्ये सुद्धा आपल्याला ते मूव्हिंग व्हील आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे जुन्नरचा परिसर माझ्या पाठीमागे दिसतोय. लेण्यांमधून जर तुम्ही पाहिलं असेल तर खूप अप्रतिम असं हे ठिकाण आपल्याला अनुभवायला मिळतंय. आता आपण बाजूला जाऊयात. बाजूला भिक्षूंची जी निवासस्थान आहे आणि चैत्यगृहाची जी बाजूची लेणी आहे तर ती लेणी म्हणजेच शून्यागार. शून्यागार म्हणजेच भिक्खूंसाठी ध्यानासाठी असलेली ही खोली. या ठिकाणी सुद्धा दरवाजाचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे खिडकी होती, जसं चैत्यगृहाला 2 खिडक्या पाहिल्या आणि आतमध्ये झालं तर आपल्याला ही खोली सुद्धा पूर्णतः पेंटिंगनी केलेली दिसत होती. आज सुद्धा तिथे पाहिलं वरती तर आपल्याला पेंटिंगचे अवशेष, जे गोलाकार डिझाईन आहे तर ती दिसते आणि ह्या ज्या खोल्या दिसत आहेत तर ही इंडिव्हिज्युअल खोली हे एकेका भिक्खूंसाठी खोल्या ज्या दिसत आहेत तर त्या भिक्खूंसाठी मेडिटेशनचे सेल्स होते, म्हणजे शून्यागार होते. आणि हा जो स्तूप आहे तो म्हणजे बुद्ध प्रती हे मी सांगतोय. तर बुद्धांच्या सानिध्यामध्ये किंवा बुद्ध धर्माच्या सानिध्यामध्ये भिक्खू या ठिकाणी ध्यान करत असत. या ठिकाणी 2, 3, 4, 5 खोल्या म्हणजे 5 भिक्खू या ठिकाणी राहून किंवा या ठिकाणी बसून ध्यान करत असते असं हे ठिकाण. आणि पूर्ण लेणी जर तुम्ही पाहिलं 2000 वर्षांपूर्वी ज्यावेळेस ही लेणी तयार केली असेल त्यावेळेस हा जो कलर आपल्याला दिसतोय, तर ज्यावेळेस ती ओरिजिनल किंवा ज्यावेळेस नवीन कलर दिला असेल किंवा नवीन पेंटिंग ज्यावेळेस या ठिकाणी केलं असेल किती सुंदर लेणी दिसत असेल, तर याची प्रचिती आपल्याला या कलर मधून किंवा या अवशेषावरून आपल्याला पाहायला मिळते. असं एक खूप सुंदर असं ठिकाण. हा एक भिंतीमध्ये कोरण्यात आलेला स्तूप, या स्तूपावर सुद्धा पेंटिंग होती. आता याची पुढची लेणी आपण पाहूया. चलो
मेडिटेशन सेलमधून आता आपण पुढच्या ज्या दुमजली लेणीकडे जात आहोत. तर जर पाहिलं तर या ठिकाणी लेणी कोरलेली आहे, परंतु लेणीचा दगड हा खराब निघाल्यामुळे आपल्याला ही लेणी अर्धवट सोडलेली दिसते. तर पुढे जाऊयात. या ज्या लेण्या कोरलेल्या आहेत, तर ही जी लेणी कोरलेली आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक लेणी कोरलेली दिसते. आणि लेणीसाठी एक खोली म्हणजे या ठिकाणी काहीतरी भिक्खूंचं जे भोजन असेल किंवा भिक्खूंना जे फळं मिळत असतील तर ते ठेवण्यासाठी ही खोली आपल्याला या ठिकाणी कोरलेली पाहायला मिळते. पुढे जाऊयात. आपल्याला या ठिकाणी काही पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसत आहेत. तर ह्या पाण्याच्या टाक्या जर पाहिल्या तर आजही या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे. जर ह्या टाक्यांचं व्यवस्थित संवर्धन केलं तर आपल्याला हे पाणी यूज करता येईल. वरती जर पाहिलं तर वरतीसुद्धा एक लेणी कोरलेली आहे आणि अप्रतिम असं या ठिकाणी वातावरण आहे. एका लेणीमध्ये जाणार आहोत. खूप भव्य असा हॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाठीमागे जर पाहिलं तर प्रशस्त अशा दोन खिडक्या या लेणीला कोरण्यात आलेल्या आहेत. जर आणि हा मेन दरवाजा आतमध्ये येऊयात. प्रत्येक लेणीची संरचना ही याच हॉलसाठी किंवा विहारांसारखीच असते. तर जुन्नरमधील लेण्याद्री लेणी असेल तर लेण्याद्री कपिचित लेणीचा जो विहार आहे तर त्या विहाराचा जो हॉल आहे किंवा जे खोली आहे मोठी, तर ती सर्वात देशातील सर्वात मोठी ज्या लेण्यामध्ये विहार आहेत त्यापैकी ती एक खोली आहे. आणि या ठिकाणीसुद्धा आपल्या शिवनेरी लेण्यामध्ये खूप मोठा विहार आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर या विहारामध्ये जसं मी बाजूला तुम्हाला मेडिटेशन सेल्स दाखवले, काही बाक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे ज्या खोल्या आहेत, या ज्या खोल्या आहेत, तर ह्या खोल्या म्हणजेच बौद्ध भिक्खूंची मेडिटेशनची जागा आहे. तर मेडिटेशनची जागा म्हणजे शून्यागार आपण त्याला बोलू. प्रत्येकाला दरवाजांसाठी खाचेसुद्धा कोरलेले आपल्याला दिसत आहेत. आणि वरती जर पाहिलं तर या ठिकाणीसुद्धा पेंटिंगचे अवशेष किंवा कलर जे आपल्याला आम्ही तुम्हाला मागाशी जसे दाखवले, तर या ठिकाणीसुद्धा ते कोरलेले पेंटिंग केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि पूर्ण हा जो दगड आहे तो हा बेसॉल्टमधला असलेला दगड, लावाजन्य दगड, हा लेणी कोरण्यासाठी खूप व्यवस्थित असल्यामुळे या ठिकाणी एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. आणि जसं मी मागाशी सांगितलं की मेडिटेशन सेलसाठी हे दरवाज्याचे खोली आणि आतमध्ये एक जी खोली आहे, तर या खोलीमध्ये बौद्ध भिक्खू बसून ध्यान करायचे. आणि समोर हा भव्य दिव्य अशा या दोन खिडक्या, प्रशस्त खिडक्या म्हणजे हवेलासुद्धा येण्यासाठी मार्ग या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. बाक कोरलेले आहेत, बाकावर बसून जे भोजन असेल ते करायचं आहे. या आत बाहेर आल्यानंतर आपण जी दुमजली लेणी, तर त्या ठिकाणी चाललो आहे. खिडक्या जर पाहिल्या तर खिडक्यांसाठीसुद्धा सुरक्षतेसाठी या ठिकाणी लाकूड असेल किंवा काहीतरी जी खास आपल्याला दिसते तर ते लाकूड यात टाकत असतील आणि ते बंद करत असतील. तर सुरक्षतेचे सुद्धा उपाय या ठिकाणी केलेले आहेत. जसं बिल्डिंगला जिना असतो तसंच ह्या शिवनेरी लेणीचं महत्त्व आहे. आणि ह्या शिवनेरी लेणीमध्ये आपल्याला एक जिना दिसतो आहे. तर आपण वरती जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला एक लेणी कोरलेली दिसते. लेणी फक्त खोली आहे. तर या खोलीमध्ये जे कोणी मॉन्क असतील, मेन भिक्खू असतील, तर त्यांची खोली असावी असं आपण कयास बांधू शकतो. आणि अप्रतिम अशी खोली. आणि या ठिकाणाहून सुद्धा जंगल, शिवनेरीचं जंगल असेल, समोर लेण्याद्रीची लेणी दिसते, आंबाअंबिकेची लेणी दिसते, त्याचप्रमाणे जुन्नरचा परिसर दिसतोय, अशी शिवनेरीची लेणी. यानंतर आपण खाली उतरून पुढे जे आपल्याला अर्धवट स्तूप दिसतोय त्या ठिकाणी जाणार आहोत. चलो, विहाराच्या नेक्स्ट साईडच्या ज्या लेण्या आहेत तर त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि आपल्याला या ठिकाणी पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. तर या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत, तर पाणपोडी असतील, पाणकोडी असतील, तर वापरायच्या ज्या टाक्या आहेत किंवा पाणी पिण्यासाठी ज्या टाक्या वापरतात, तर त्यांची जी ओपनिंग आहे किंवा त्यांचं जे झाकण आहे तर ते थोडक्यात आहे. आणि खाली आपल्याला खोल दिसतंय, म्हणजे खालचा जो भाग आहे तर तो अरुंद आहे. आणि वरती जे ठिकाण आहे तर ते आपल्याला थोडंसं म्हणजे सूर्यप्रकाश खूप जास्त आतमध्ये जाणार नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी शैवाल साचलेलं दिसत नाही. आणि ज्या वापरलेल्या टाक्या वापरायच्या म्हणजे आंघोळीसाठी जे पाणी वापरतात, तर त्या पाण्याची जी रुंदी आहे तर ती मोठी असते. तर या ठिकाणी भिक्षूंची
विहार आपल्याला दिसत आहेत, तर शैलगृह आपण बोलू शकतो. एक आपल्याला आतमध्ये बागसुद्धा दिसत आहेत. जर आतमध्ये जाऊन जर पाहिलं आपण तर ह्या भिक्खूंसाठी राहण्यासाठी जे ठिकाण आहे, तर हा जो ही जी लेणी आहे तर परिपूर्ण अशी लेणी भिक्खूंसाठी राहण्यासाठी ही जी ठिकाणी. आणि या ठिकाणी जे दिसत आहे तर आपल्याला एक बाग दिसत आहे. तर या बागावर भिक्खू आपलं म्हणजे एका भिक्खूची खोली आपण बोलू शकतो, ते म्हणजे विहार. तसे आपल्याला या ठिकाणी एक, त्यानंतर दोन, त्याच्यानंतर तीन व चार विहार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि हा जो शेवटचा जो विहार आहे, तर या विहाराला एक छोटीशी सुंदर अशी खिडकीसुद्धा त्यांनी कोरलेली आहे. तर अप्रतिम असं ते दिसतं आहे. पुढे येऊया. ज्यावेळेस आपण इथे येतो तर इथे एक आपल्याला विहार दिसत आहे, बागसुद्धा आपल्याला कोरलेला दिसतो आहे. आणि एक खूप मोठा असा शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि हा जो स्तूप आहे, तर भिंतीमध्ये कोरलेला अर्धवट स्तूप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. मग या स्तूपाचं दान, त्याचप्रमाणे या विहारांचे जे कोणी दान दिलेले आहेत, तर 5 ते 6 ओळींचा खूप मोठा असा हा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. या शिलालेखाचं वाचन मी तुम्हाला सांगेलच, परंतु या स्तूपाचं आणि विहारांचं जे दान कोणी दिलेलं आहे तर ते या शिलालेखामध्ये नमूद केलेलं आहे. असं ही शिवनेरी लेणी अतिप्राचीन 2000 वर्षांपूर्वीची लेणी, म्हणजे जुन्नरकरांना सुद्धा या लेणीबद्दल जास्त माहिती नाही आहे. परदेशी पर्यटक असतात ते या ठिकाणी येत असतात, परंतु या ठिकाणी येण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर मार्ग व्यवस्थित नाही आहेत. तर सरकारला एकच विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी ह्या सुंदर अशा लेण्या, अतिप्राचीन आपला ऐतिहासिक वारसा आहे, धर्माच्या दृष्टीने न बघता एक अतिप्राचीन भारतीयत्वाचा वारसा किंवा भारतीय लोकांचा वारसा म्हणून ह्या लेण्यांकडं जर पाहिलं, तर ह्या लेण्या जर व्यवस्थित संवर्धित केल्या तर नक्कीच आपल्याला या लेण्यांच्या माध्यमातून पर्यटक या ठिकाणी येतील. त्याचप्रमाणे जर बौद्ध भिक्खूंना या ठिकाणी राहण्याची परवानगी दिली तर या लेण्यांचं जे जुनं वैभव आहे तर ते त्यांना प्राप्त होईल, अशी एक मनात आशा व्यक्त करतो. आणि लवकरात लवकर आपण जुन्नरच्या ज्या लेण्या आहेत तर त्या लेण्यांवरती पुरातत्व विभाग तसं शासन हे काम करेल. इथले स्थानिक तरुण काम करत असतात, परंतु काही ना कारणास्तवर ते बंद पडतं आहे. तर शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे ना. आणि हा ऐतिहासिक वारसा जो 2000 वर्षांपूर्वीचा आहे, 2000 वर्षांपूर्वीचं शहर असणंच ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जुन्नर आपलं हे त्यापैकीच एक शहर आहे. तर हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक ठिकाणी गडकिल्ले असतील, लेणे असतील, हे आपण जतन केले पाहिजे, एवढंच मी आपल्याला सांगेल. आणि एकदा तरी जुन्नरमध्ये कधी आलात तर ह्या शिवनेरी किल्ल्यावरील साखळदंडाच्या बाजूच्या लेणीला, बुद्ध लेणीला भेट नक्की द्या, एवढंच सांगेल. जय भीम, नमो बुद्धाय.